गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सकाळचे वाजलेलं आहे 4, माझा घड्याळ पुढे आहे 10 मिनिट, त्यामुळे तुम्हाला दिसत आहेत 4:15. चला दिवसाची सुरुवात करूयात, आणि दिवसाची सुरुवात ही गरम पाण्याने होते. सो गॅलरीमध्ये जाऊन मी मस्तपैकी चिल करते गरम पाणी पिता पिता. आणि इकडे आहेत आपले बाप्पा, गणपती बाप्पा मोरिया. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपले सर्वांचे लाडके, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यानंतर मी तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येतील त्यामुळे दाखवते. हे एक पॉझिटिव्ह वाईब्स येण्यासाठी मी माझ्या वॉलला लावलेलं आहे ब्लेस्ड होमचं. सो बघून घ्या तुम्हीसुद्धा. आणि त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे होऊन, एक्सरसाइज वगैरे करून, पूजा वगैरे करून त्यानंतर मेडिटेशन करते आहे. सो इकडे मेडिटेशन चालू आहे माझं. तुम्हीसुद्धा मेडिटेशन करत जा. पहिला 5 मिनिट करा, देन 10 मिनिट, 15 मिनिट असं वाढवत जा. मेडिटेशन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये. आणि हे सगळं करता करता 5 वाजत आले होते. त्यानंतर म्हटलं की चला आता भाकरी बनवून घेऊयात. आणि ॲक्च्युली यावेळेस मी भाकरी लाटण्याने लाटून वगैरे घेते. फर्स्ट टाइम असं मी केलं आहे, कारण मला थापूनच भाकरी व्यवस्थित जमते, लाटून मला जमत नाही. बट मी ट्राय केलं कारण मला एकटीला खायची होती, कारण अमोल टिफिन देणार नव्हते. अमोलला ऑलरेडी ऑफिसमध्ये टिफिन वगैरे अवेलेबल होता, म्हणजे लंच होता त्यांना ऑफिसमध्ये. आणि ब्रेकफास्टला मी घेतलेलं ग्रीन चटणी आणि ओट्स चिला. तर माझं फायनली सगळं आवरलेलं आहे, क्लिनिंग झालेली आहे, फ्रेश झाले मी, त्यानंतर पूजा वगैरे झाली, एक्सरसाइज झाली, मेडिटेशन झालं, ब्रेकफास्ट करून झाला, लंचसुद्धा पॅक्ड आहे. फायनली मी निघते आहे. पण त्याच्या अगोदर मी सांगेन की संध्याकाळी एक खूप इम्पॉर्टंट असा आणि चांगला असा टॉपिक घेऊन मी येते. मी तुम्हाला त्या गोष्टी संध्याकाळी सांगेल डिलिव्हरी, कारण आता सकाळीच एवढा सगळा टाइम आहे मिळेल. सो संध्याकाळी जेव्हा मी सांगेन तेव्हा तुम्ही त्यासाठी तुम्हाला अप्रॉक्सिमेटपर्यंत बघायला लागेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आपण लंचला बघा काय आहे. भाकरी आहे, सोयाबीन आहे जी मी सुकी सुकी भाजी केलेली, काकडी आहे सलाडसाठी जी माझ्याकडे अवेलेबल होती, आणि कर्ड आहे, दही आहे, त्याच्यामध्ये मी गूळ टाकला होता. लंच ॲक्च्युली मला यूट्यूब शॉर्ट्स करायची होती, त्यासाठी होतं हे मी काही खाल्लं नव्हतं. मित्रांनो, पहिलाच तर मी माझा मॉर्निंगपासूनचं रुटीन, आणि आता इव्हनिंग टाईम आहे, मी जस्ट आलेली आहे. आणि आता म्हटलं की थोडं फ्रेश होऊन तुमच्याशी बोलतो. सो फ्रेश झालेली आहे आणि आता थोडं तुमच्याशी बोलते. सो आज स्पेसिफिक असं मला काही बोलायचं नाही आहे, बट येस, जे सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असतं, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, एजड लोकांसाठी, लहान मुलांसाठी, सगळ्यांसाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. सो आतापर्यंत तुम्हाला थंबनेलवरून, अदरवाईज टायटलवरून समजलं असेल की मला एक्झॅक्ट काय बोलायचं आहे. सो येस, मला डाएट टिप्स किंवा हेल्दी टिप्स ह्या रिलेटेड तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मी जास्त टाईम नाही घेत तुमचा. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाएटमध्ये महत्त्वाचं काय असतं. जसं की मी अनेक वेळा म्हणली तुम्हाला की डेडिकेशन इम्पॉर्टंट आहे, कारण डेडिकेशन जर नसेल तर मग काहीच पॉसिबल नाही आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं ते महत्त्वाचं घ्या. तुम्ही जे डाएट करणार आहात त्यासाठी जे पदार्थ तुम्हाला बाहेरून आणावे लागतात, पदार्थ तुम्हाला घरी बनवावे लागतात, लाईक फूड तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टीची तयारी ठेवा. या गोष्टी आपण 2 दिवस करतो, तिसऱ्या दिवशी आपण सोडून घेतो, कारण आपण थोडा आळसपणा आपल्यामध्ये असतो त्यामुळे, आणि थोडा कंटाळा करतो. सो या गोष्टीसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर जर म्हटलं तर पाणी पिणं, पाणी पिणं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कमीत कमी 3 ते 4 लिटर तरी पाणी प्या, जास्त प्यायचं पण तेवढं तरी प्या. आणि तेही तुम्हाला पॉसिबल नसेल तर एक बॉटल ठेवा मेजरमेंटची, की 2 लिटरची आहे, 3 लिटरची आहे, 1 लिटरची आहे. ती नॉर्मली सगळ्यांच्याच घरामध्ये असते. सो ती बॉटल वगैरे ठेवली की तुम्हाला काउंट करता येईल की दिवसभरामध्ये तुम्ही किती पाणी पिलेलं आहात. कारण पाण्याचे ना खूप फायदे आहेत. पाण्यामुळे ना आपला मेटाबॉलिझम छान राहतो. दुसरी गोष्ट म्हणजे, हे झालं पाण्याचं मी सांगितलं, पाणी दिवसा जास्तीत जास्त प्या आणि रात्री कमी प्या. जेवढं तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी दुपारी जास्त प्याल तेवढं चांगलं, रात्री पाण्याचं प्रमाण कमी कमी करत जा. त्याचबरोबर ग्रीन टी वगैरे घेत जा, छास घेत जा, लिंबू सरबत घेत जा, अशा ज्या गोष्टी आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला जास्तच पाणी जात नसेल तर असं काही करा, पण करा. झोप पूर्ण घ्या, कारण झोप ही अशी आहे ना की जी आपण डाएट करतोय बट आपली झोप कम्प्लीट होत नाही आहे. सो त्या डाएटचा काहीच अर्थ नाही आहे. सो झोप कमीत कमी ना 8 तास हवीच माणसाला. आपण बोलतो ना जे 2-3 तास, ॲक्च्युली आपण नेहमीच बोलतो तुम्हाला नेहमी, तर 2-3 तासाची जी झोप असते ना ती चुकीची आहे. 8 तास तरी झोप हवी माणसाला. दुपारी झोपू नका. जर तुम्हाला एकदमच वाटलं आणि एकदमच तुम्हाला जर टायर्ड फील झालं तर दुपारी तुम्ही 1/2 अवर झोप घेऊ शकता. आपल्याकडे त्याच्यावर आराम करू नका. सो रात्रीची झोप प्रॉपर घ्या, तेही रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठा. हा रुटीन जर तुम्ही प्रॉपर ठेवला तर हे डाएटसाठी खूप फायदेशीर आहे.
जेवण जे आहे जे आपण बनवतो, लाईक आपण सकाळी ब्रेकफास्ट करतो, त्यानंतर आपण मीट स्नॅक्स काहीतरी खातो, लंच करतो, लंचच्या नंतर आपण काहीतरी खातो, इव्हिनिंगला खातो, डिनर करतो. सो ह्याचा रुटीन जो आहे तो प्रॉपर हवा आहे, टाईम टू टाईम हवा आहे. त्याचबरोबर दिवसा जास्तीत जास्त जेवण करा तुम्ही, कारण दिवसभरामध्ये जेवढं जास्त जेवाल तेवढं ते आपल्याला पचलं जातं. पण रात्री तुम्ही जास्त जेवलात आणि त्यानंतर इमिडिएटली झोपलात तर ते पचलं जात नाही, व्यवस्थित डायजेशन होत नाही आणि मग त्याचा परिणाम होतो, म्हणजे आपल्याला डाएट करून मग फायदा होत नाही. सो त्यामुळे काय करा, दिवसा जास्तीत जास्त जेवा, रात्री कमी प्रमाणात जेवा आणि रात्रीचा टाईम लवकर ठेवा, रात्रीचा जेवणाचा टाईम, सो दॅट जेवल्यानंतर तुम्ही 2-3 तास तरी झोपणार नाही, तुमची थोडी हालचाल होईल आणि त्यानंतर मग तुम्ही झोपाल. सो हे प्रॉपर रुटीन आहे जेवणाचा ॲक्च्युअलमध्ये. एक्सरसाइज डेली ठेवा, कारण म्हणतात ना की 70% जे आहे ते डाएटवर आहे आणि 30% जे आहे ते एक्सरसाइजवर आहे. जर तुम्ही डाएट करताय पण एक्सरसाइज तुमची 0 होती आहे, सो ते कुठेतरी होईल वेट लॉस, होईल फॅट लॉस कमी, पण कुठेतरी ना त्याला डिफिकल्ट जाईल ते तुम्हाला आणि कुठेतरी त्या गोष्टीसाठी वेळ लागेल. सो लिटल बिट एक्सरसाइज ठेवा तुम्हाला जर जास्त नाही पॉसिबल होत. ऑलरेडी काही लोक असतात जे ट्रॅव्हल करतात खूप सारं, त्यांना नाही जमत. सो थोडीफार एक्सरसाइज ठेवा, लाईक मी तर असं म्हणेल की 15-20 मिनिट किंवा अर्धा तास वगैरे वॉकिंग करा, ह्या गोष्टी करा, थोडंफार ना योगा वगैरे करा, मेडिटेशन्स करा, या सगळ्या गोष्टी करा तुम्ही. सो ह्या गोष्टींमुळे थोडंसं तुम्हाला डाएट करायला इझी जाईल. जंक फूड, फास्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी कमी करा, म्हणजे लाईक पिझ्झा बर्गरवाल्या गोष्टी आहेत, वडापाव वगैरे आहे, लाईक पाव वगैरे असतो, मैदा असतो, ह्या सगळ्या गोष्टी कमी करा. त्याचबरोबर जे आपलं स्वीट आहे ना, लाईक आपण मिठाई खातो, पेढे खातो, साखर खातो, ह्या गोष्टी कमी करा. आय नो की क्रेविंग्स होतील, सो तुम्ही त्याचऐवजी डायजेस्टिव्ह बिस्किट्स वगैरे खात जा. तुम्हाला जर असं काही एकदमच स्वीट खाऊ वाटलं, साखरच्या ऐवजी गूळ वगैरे खात जा, जे आपली जागरी पावडर भेटते. लाईक मी माझं एक्झाम्पल देते, मी जेव्हा दही वगैरे घेते त्याच्यामध्ये मी साखर नाही घेते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दही आंबट असते थोडी, म्हणजे आंबटपणा असतो. सो मी साखरेऐवजी मी त्याच्यामध्ये जागरी पावडर जी आहे माझ्याकडे ती मी ॲड करते, गुळाची पावडर. मग ते स्वीट पण होऊन जातं आणि हेल्दी पण होऊन जातं. ऑइल आणि मीठ कमी खा, कारण ऑइलचं प्रमाण हे सुद्धा थोडंसं जास्त होतं आपल्या भाज्यांमध्ये. आपण जेव्हा ग्रेव्हीची भाजी करतो, अदरवाईज आपल्याला तर्री हवी असते, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण ऑइल जास्त टाकतो. सो हे सुद्धा अवॉइड करा. तूप हे हेल्दी आहे. आपण बोलतो ना तूप रोटी खाऊन जाडजूड होईल वगैरे वगैरे, असं आहे ते आपण लहानपणी जास्त करून हे ऐकायचो. सो ॲक्च्युअलमध्ये तूप हेल्दी आहे आणि तूप हे गुड फॅट्स आहे. तुम्ही जर लिमिटमध्ये तूप खाल्लं ना ते तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं. त्यामुळे तूप टाकून वगैरे तुम्ही काही करू शकता भाजी वगैरे, नाहीतर मग ऑलिव्ह ऑइल वगैरे तुम्ही प्रेफर करू शकता, ते सुद्धा करा. आणि आपलं हे जे नॉर्मल ऑइल आहे ते थोडंसं साईडला ठेवा, म्हणजे कमी करा, साईडला ठेवून नाही जमणार पण कमी करा. त्याचबरोबर तुम्हाला जर भूक लागली, म्हणजे रात्री वगैरे भूक लागली, ड्रायफ्रुट्स वगैरे घरामध्ये ठेवा. चणे वगैरे असतात आपले जे रोस्टेडवाले, ते वगैरे ठेवा. म्हणजे भूक लागली की तुम्ही हेल्दी तुमच्या तोंडामध्ये जाईल, म्हणजे तुम्ही पटापट घ्याल आणि हेल्दी काहीतरी फुट ऑन कराल. आणि म्हणजे तुम्ही पटापट खाल आणि हेल्दी काहीतरी खाल, असं पण होईल. आणि फ्रुट्स वगैरे ठेवा दिवसभरामध्ये. ॲक्च्युली एकतरी फ्रूट खायचा, आपले जर आजार बरे व्हायचे असतील तर आपल्याला हे करणंच गरजेचं आहे. तेही नसेल पॉसिबल, वीकमधून एकदा तुम्ही नारळ पाणी वगैरे घेत जा, वीकमधून एकदा 15 दिवसातून एकदा किवी फळ खात जा. त्याचबरोबर तुम्ही ॲपल जर डेली खाल्ला तर वेल अँड गुड, नाही पॉसिबल होत तर कधीतरी खा. सो फ्रूट्ससुद्धा इम्पॉर्टंट आहे. ज्यूस वगैरे करून पीत जा तुम्हाला जर असं फ्रूट नसेल जात, कारण काही लोकांना नाही आवडत. त्यामुळे सलाड वगैरे ठेवा. लंच आपलं जे असतं ना, आपल्या लंचमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, लोणचं असतं, पापड असतं, हे असतं, ते असतं, वरण भात असतं. सो ॲक्च्युली हेच प्रॉपर महाराष्ट्रीयन थाळी हीच असते. पण आपण जर डाएट करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला भाजीचं प्रमाण जास्त हवं आहे, मग ते कडधान्य असू दे किंवा पालेभाजी असू दे, त्याचं भाजीचं प्रमाण जास्त हवं आहे. चपाती किंवा भाकर आपण जे काही खातो आहे त्याचं प्रमाण कमी हवं आहे. मोस्ट ऑफली तुम्ही मल्टीग्रेन रोटी जी म्हणतात ती खा, म्हणजे सगळ्या पिठांचं मिक्स किंवा ज्वारी वगैरे तुम्ही खाऊ शकता. तांदळाची भाकरी पण कधीतरी ठीक आहे, चपाती वगैरे पण कधीतरी ठीक आहे, पण मल्टीग्रेन भाकरी इज बेस्ट. आणि त्याचबरोबर तुम्ही भाजीचं प्रमाण जास्त, सलाड वगैरे ठेवा, दही वगैरे ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लंचमध्ये ठेवायला हवा. याच्याने कसं होतं, पोटसुद्धा तुमचं भरून जातं, भूकसुद्धा भागून जाते. आणि ना म्हणजे मन भरून नका खाऊ, पोट भरून खा. कारण मन भरून खाल्लं ना, किंवा आपण असे होतो पोट भरून खाल्लं ना की आपण हेल्थसाठी सुद्धा चांगलं असतं, आजारपणसुद्धा कमी येतात, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर होप तुम्हाला ह्या डाएट टिप्स ज्या आहेत त्या इनफ असतील आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि असंच मी तुम्हाला नेक्स्ट आपले जे पुढचे व्हिडिओज असतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत जाईल, जे मला आठवत जाईल किंवा जेव्हा मला पॉसिबल होत जाईल तेव्हा. आणि सध्यासाठी इनफ आहे. सो चलो बघूया आपण आपला पुढचा रुटीन काय आहे. सी यू.
इकडे डायरेक्ट इवनिंगचं शूट आहे. आल्या आल्या मी ग्रीन टी प्यायला घेतली होती फ्रेश वगैरे होऊन. ग्रीन टी हे सुद्धा माझ्या रुटीनमध्ये बसलं आहे आता. छान वाटतं मला, फ्रेश वाटतं. त्यानंतर भगवद्गीता थोडी वाचून घेतली. दाखवता नाही आली तुम्हाला कारण खाली बसून प्रॉपर वगैरे मला वाचायची होती. सो ते शूट करायला नाही पॉसिबल झालं. डिनर केलं मी, नॉर्मल केलं एकदम, आणि त्यानंतर राऊंड मारत होती. सो बाहेर जायला ॲक्च्युली मला मॉर्निंगला टाईम नव्हता मिळाला. मी एव्हरी मॉर्निंग मी बाहेर जाते. आमच्या इथे गार्डन आहे आणि हायवे आहे, त्या हायवेवर जाते. बट आज मला काही पॉसिबल नाही झालं, त्यामुळे मग मी जेवल्यानंतर इकडे राऊंड मारत होती. टाईमपाससुद्धा करत होते. मध्येच लिफ्टमधून कोणी आलं का गेलं का बघत होते. दोन तीन वेळा तर लिफ्ट फिफ्थ फ्लोअरवर पाठव, इथे पाठव असंसुद्धा मी केलं होतं. आणि ॲक्च्युली अमोलचं फिक्स नव्हतं, अमोल येणार होते की नाही हे कळत नव्हतं. त्यांना मेसेज तर केला होता पण त्यांनी सीनसुद्धा नव्हता केला. इवन त्यांचा रिप्लायसुद्धा नव्हता आला. ते सुद्धा कळत नव्हतं की अमोल येणार आहेत की नाही. सो विचार केला की चालून वगैरे घेते, अमोलचं वेट करते. मोबाईल वगैरे माझा एकदम ऑन वगैरे ठेवते, कानाच्या बाजूला ठेवते, जो ठेवणं चुकीचं आहे. फायनली द डे कम्स टू अँड एंड. सो डेचा एंड झालेला आहे, त्याचप्रमाणे व्लॉगचं सुद्धा एंड मी करते. माझा दिवस खूप छान असा गेला, पीसफुल गेला. कामंसुद्धा झाली आणि तेवढंच एन्जॉयसुद्धा केला. सो आज कामं करू आणि उद्या एन्जॉय करू याची वाट बघू नका. प्रत्येक मुमेंट एन्जॉय करा. आजचा दिवस हा उद्या पुन्हा येत नाही, येस रुटीन तोच असतो आपण असं म्हणतो. बट मुमेंट ज्या असतात, मेमरीज ज्या असतात, त्या अगेन येणार नाहीत. सो आजच्या दिवशीसुद्धा मी माझी प्रत्येक मुमेंट एन्जॉय केली. आणि अमोल नाही आलेले आहेत. ॲक्च्युली अमोल जवळजवळ 7 ते 8 दिवस झाले मुंबईच्या एकदम शेवटच्या टोकाला जात आहेत, आणि त्यामुळे मग त्यांचा हेक्टिक स्केड्युल झाला आहे खूप. आणि त्याचबरोबर ते सकाळी 5 ते 5:30 दरम्यान निघत आहेत, आणि आज पण ते त्याच टाईमला गेले उद्यासुद्धा. तसं नॉर्मली ते 8 नंतर निघतात, बट आता हे 3-4 दिवस झाले सकाळी जास्त लवकर निघत आहेत. रात्री लेट यायला होईल त्यांना. माझं दुदू मॅम पण होत आहे झोप आली तर. सो रात्री त्यांना 1 ते 2 वाजतील, आणि मग येणार कधी, झोपणार कधी, आणि त्यानंतर मग परत उठणार कधी, जाणार कधी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सकाळीच ते मला सांगून गेले होते की मला यायला जर लेट झालं तर कदाचित मी तिकडेच थांबेल, म्हणजे कुठेतरी हॉटेल्स वगैरे रूम्स वगैरे घेऊन थांबतील. सगळेच फ्रेंड्स आहेत ते लोकं. सो असं सगळं आहे. जर अमोल आले तर व्लॉग एंड केलेला असेल तरीसुद्धा मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. आणि जर पुढच्या आपल्या क्लिपमध्ये जर अमोल नसतील तर समजून जा की अमोल आलेलेच नाही आहेत. सो एनिवे जाऊ, चालतं आहे. आणि इवन अमोलचं आणि माझं गेले 7 ते 8 दिवस बोलणंच होत नाही एक मिनिटसुद्धा. सो एनिवे विषय तर नाही आहे, विषय हा आहे की मेहनतीशिवाय कोणतीच गोष्ट पॉसिबल नाही आहे. आणि तेसुद्धा मेहनत जेवढी घेतात तेवढं एन्जॉयसुद्धा करतात त्यांच्या लाईफमध्ये. तेसुद्धा प्रत्येक मुमेंट एन्जॉय करतात. फ्रेंड्समध्ये असेल तर फ्रेंड्ससोबत एन्जॉय, फॅमिलीमध्ये असेल तर फॅमिलीमध्ये एन्जॉय, अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. सो एनिवे भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येतील जेव्हा मी नवीन व्लॉग्स अपलोड करेन. कॉमेंट करून सांगा मला की तुम्हाला कशा प्रकारचे व्लॉग आवडतात. सो चलो, आणि अजून एक सारखं थांबवते मी तुम्हाला. आय नो जय हिंद जय महाराष्ट्र पब्लिक हे मॉर्निंगला बोलायचं राहून गेलं, त्यामुळे आता बोलते जय हिंद जय महाराष्ट्र पब्लिक. सी यू, गुड नाईट.